अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील रूप ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक आता आक्रमक होताना दिसत आहे। आपण याआधी फत्तेपूरमधील वॉर्ड क्रमांक 1 आणि 2 च्या समस्या पाहिल्या, आता आपण वॉर्ड क्रमांक 3 मध्ये काय परिस्थिती आहे पाहूया। ग्रामपंचायत नाही असं कट करलं, पण हे लोकांना सगळं घाण करलं, हे तुम्ही आवडता भी नाही, आणून टाकता तरी घाण आणून टाकता, आमुरात नाही काही दी। ग्रामपंचायतीने सोस खड्डा केला, त्याच्यानंतर सफाई केली घ्यायची नाही, कधीच नाही करली, तशीच तशी उलट जास्त घाण आणून टाकता बाहेर। मुलं एकदा महिनात पडली ती, गोर पडलं होतं तिच्यामध्ये, महिनात मरून गेली असती खरंच सावा, मग असं सोस खड्डा राहता का, सगळी घाण करून ठेवली त्यांना, मग काही सोय नाही करता आपल्या गावले खरंच। मी समाधान दिगंबर उंबळ, वार्ड क्रमांक 3 मधील नागरिक। मित्रांनो, आपल्या फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीचा जो कारभार चाललेला आहे तो केवळ भोंगळ चाललेला आहे। माझी पत्नी त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहे, डॉक्टर अरुण फिरके यांच्या सपत्नी हेमलता ताई फिरके ह्यासुद्धा ते सदस्य आहेत, मनोजभाऊ चौडिया हे 3 लोक त्या ठिकाणी सदस्य आहे। वार्ड क्रमांक 3 च्या समस्या मांडत असताना हे लोकांनी पहिल्या दिवसापासून या ओपन स्पेसची जे मल्टी यूज आपल्याला करता येईल त्या पद्धतीचा तो प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे, परंतु अजूनसुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने याच्यावर कोणतीही ठोस अशी भूमिका बजावलेली दिसत नाही आहे। कारण या ठिकाणी आपण बघू शकतो जवळजवळ 4 ते 5 जाती धर्माचे लोक या ठिकाणी असतात, तर या लोकांचे जे सुखदुःखाचे कार्यक्रम असतात ते या ठिकाणी आपण करू शकतो। एवढा साधारणपणे 10,000 स्क्वेअर फीटचा हा ओपन स्पेस आहे, परंतु आज जर तुम्ही तो मोजला तर त्या ठिकाणी फक्त 4,000 तो भरू शकतो, म्हणजे 6,000 उरलेला कुठं गेला, ही सुद्धा या ठिकाणी कारण संशयित असं कारण या ठिकाणी दिसत आहे। आणि जर 10,000 ओपन स्पेस जर भेटला आपल्याला तर आज गोरगरिबाचं लग्न या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडू शकतं, कोणाचं सुख असेल दुःख असेल। तर आम्हाला छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय नव्याने उभारलेलं आहे, परंतु या ठिकाणाहून जवळजवळ 1 किलोमीटर ते अंतर आहे आणि ते पॉसिबल होत नाही, म्हणून या ठिकाणी जर ओपन स्पेसचा आपण यूज करून घेतला तर या ठिकाणीसुद्धा चांगलं भव्य असं सभामंडप या ठिकाणी होऊ शकतं आणि त्याचा यूज सगळे समाजबांधव या ठिकाणी करू शकतात। आम्ही तडवी भाऊ असतील, त्याच्यानंतर आमचे लेवा पाटील समाज असेल, मराठा समाज असेल, अजून इतर समाज असेल, हे सर्व एका ठिकाणी खेडीमेडीने सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये येतात, लग्नाच्या कार्यामध्ये येतात आणि या ठिकाणी आम्ही साफसफाई करून आम्ही स्वतः करतो। जर ग्रामपंचायत प्रशासनाला बोलवलं तर ते वेळेवर येत नाही आणि वेळेवर जर आले तर तातूर मातूर करून निघून जातात। आता हा शोषखड्डा या महिलांनी दाखवला, तर या शोषखड्ड्याची भूमिका काय आहे हे सरपंच महोदयांनी स्पष्ट केलं पाहिजे, कारण प्रतिभा उंबळ आणि हेमलताताई यांनी त्यांना सांगितलं होतं की हे जे आउटलेटचं पाणी आहे याला गटार आवश्यक आहे, आणि त्यांनी काय केलं, तात्पुरता शोषखड्डा करून दिला, एक पाईप टाकून दिला आणि जवळजवळ 2 वर्षे या शोषखड्ड्याला होत आहे। आता मगाशी त्या महिलांनी सांगितलं की माझी नात त्या ठिकाणी पडली होती, जर ती नात म्हणजे 5-6 वर्षाची मुलगी होती, ती जर समजा तिचा मृत्यू झाला असता तर याला जबाबदार कोण होतं, हे सुद्धा बोलणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर एक गोरंसुद्धा पडलं होतं, आमचे मामा आहे छोटू मामा फिरके यांचं गोरं होतं ते, आणि त्यांचं गोरं साधारणपणे 15,000 ते गोरं होतं, तर अशा पद्धतीने जीवित आणि त्या ठिकाणी होऊ शकते, म्हणून या ठिकाणचा जो ओपन स्पेस आहे हा खूप महत्त्वपूर्ण ओपन स्पेस आहे। प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन हा कसा आपल्याला वापरात आणता येईल आणि त्याचा पूर्ण जेवढा असेल तो कागदावर तेवढा यूज करून त्याचा चांगला फायदा त्या ठिकाणी नागरिकांना करून देण्यात यावा व सेवा देण्याची चांगली संधी देण्यात यावी। आताच मगाशी यांनी सांगितलं की आमच्या जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आलेले आहे, परंतु पाहिजे तसे कामं ग्रामपंचायत प्रशासनाने केले नाही आहे। माझ्या पत्नीने रोजसुद्धा व्यक्त केला की आम्ही विरोधात असल्यामुळे ही भूमिका होते का, याच्यावर आपल्याला कुठेतरी संशय निर्माण होतो, म्हणून प्रशासनाने ही कारवाई करून लवकरात लवकर जे असेल ते मार्गी लावून या ठिकाणी भव्य असं सभामंडप करावं। एक
आजकाल प्रत्येकाला स्वच्छतेचं महत्व माहिती आहे. कोणी स्वयं असं दुर्गंधी करणार नाही. बरोबर नाहीये पाण्यामुळे. तोडगर घाण बिघाडता नाही काय नाही. तेच पाणी पूर्ण गावाले प्याला हॉटेलवरती तेच पाणी जातं सर्व. त्यांच्या शेजारच्या गटात इथं तुडुंब भरलेले आहेत. माझं नाव विनोद चांडू जाधव वार्ड क्रमांक 3 आणि पाणी पुरवठ्याची विहीर आहे ग्रामपंचायतीची. हेच पाणी लोकांना प्यायला जातं आणि इथे ही जी गटार साचलेली आहे या गटारमधलं पाणी जिरून तेच पाणी विहिरीमध्ये जातं आणि तेच पाणी पुरवठ्याला सोडले जातं. 12 झाले या गटारीची तोडताड केली होती. ते गटारीचं बी काम पूर्ण झालं नाही आहे. विहिरीतली घाणसुद्धा काढत नाही आहे. टायमावरती इकडं कोणीच येत नाही. सफाई कामगार पण सुद्धा येत नाही. आम्ही बऱ्याच वेळा सरपंचाला पण भेटलो. स्वतःहून जाऊन आलो तिथं. सरपंचाला आणलं इथं दोन तीन वेळा 300 मीटरची मोजणी झाली इथं. ग्रामपंचायतच्या विहिरीपासून ते इनाबाईच्या टपरीपर्यंत ही गटार आहे 300 मीटरची. मी 2-3 वेळा त्यांना बोललो बी की गटारीचं बांधकाम तुम्ही करा. ते बोलले की आमच्या अंडरमध्ये येत नाही. ग्रामपंचायत फत्तेपूरमध्ये ही PW जागेमध्ये येते. ते बांधून देणारे बोलते. मग ती गटार PW खात्यामध्ये येते. मग तुम्ही इथं रेती का टाकली बांधायला. बांधकाम चालू केलं होतं ना गटार. बांधकाम चालू केलं होतं. 9x9 गटार बांधताय. PW 9x9 गटार येते का. निर्माण जर करायची तर 5 खोल घ्या. 2.5 रुंदीला घ्या तिला. आहे ती गटार स्वच्छ केली जाते का. स्वच्छच होत नाही. येतच नाही कोणी. डायरेक्ट सफाई कामगार म्हणता हे आमच्या अंडरमध्ये नाही आहे. बरं ही पाणी पुरवठ्याची विहीर आहे गावाची. याच्या शेजारी गटार तुडुंब भरलेली आहे. तुम्ही सांगितलं नाही का पंचायतला. भरपूर वेळा सांगितलं. आम्ही इथं जाऊनसुद्धा भेटलो. आम्ही ते आम्हाला आश्वासन देतात 15 गटार होणार आहे. गटार काढायला सफाई कामगार येणार आहे. कालावधीत आले तरी ते काढायला. तर ते कचरासुद्धा उचलायला येत नाही. तर डायरेक्ट टेम्पल झालं आहे. हेमेर बांधारा झाला आहे डायरेक्ट कचऱ्याला. तणनाशक मारत नाही काय नाही. इकडे डासांत फवारा मारले काहीच नाही. कसलाच फवारा नाही. काल तिथे निघलती लागीन निघलती. रिचू निघलता तिथे पास किती आळच्या नाही. साप निघाला होता. पाच आता किती साप फेकेल. बरं अजून काय समस्या वाडामध्ये. समस्या आमची अशी की इथं स्वच्छता पाहिजे. बर आणि इथं पण हे बघा समोर डायरेक्ट घरासमोर पूर्ण कचरा टाकलेला आहे. आम्हाला साफ करावं लागते ते. बरोबर. तुम्हाला डस्टबिन दिलं आहे का कचऱ्याची. डस्टबिन देऊन काय करता. ठेवणार कुठं. 8-8 घरामध्ये कचरा जमा करणार का. सफाई कामगार लोकांची गाडी येते का. कचरा भरायला ट्रॅक्टर तरी येतं का. नाव सांगा तुमचं. गटर काढायला येत नाही का. गटर काही शिपता नाही. काहीच नाही. शिपू म्हणे आम्ही. शिपू म्हणे आम्ही. काही बी जसं काय एखाद्याचा सारखा एखादा झोप येत नाही. काहीच नाही. हा तर त्या दिवशी बोलली मी आजारी बाई आहे म्हटलं मी स्वतः. हा स्वतः सरपंचांना सांगितलं होतं का. सरपंच सांगतात. वारे वा तर तिथे सुद्धा बोललो ना म्हणे. मी स्वतः बोललो म्हणे ना गेलो म्हणे. म्हणजे गरीबाचं काढा ना. मोठं दारापुरतं काढा. काही गट्टे वरे फेकून घाण साफ केले. ज्या दिवशी मी त्या बोराला गेले त्या दिवशी मी तसा बस केला जाणार. वा रे वा. एकटं जमत आलं येतं काय सरपंच.
पाईप छोटे टाकले का त्यांनी छोटे ते बारीक बारीक ते आता पॅक होऊन जातात पॅक झाला मी त्याच सांगा ना तुम्ही वाढवला म्हणून पाईप इथपर्यंत पुढे करला आम्ही ना मुलट पण तरी पाणी जात नाही ते स्वतः कोटला होता माझ्या मा मुलांना मला कानू पाणी नव्हते धना भावा सासा करे जागी इथून चालला गेला वार्ड नंबर 3 काय समस्या आहे ही गटराची समस्या की इथं जाताना मला सुद्धा ना मी सुद्धा पडायला पाहिजे होईल इथे बरोबर ही समस्या आहे की बा तुम्ही लवकरात लवकर गटरचा प्रयत्न करा गटर बांधकाम झालं पाहिजे ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितलं का तुम्ही की गटारीवरून असं ये जा करताना इथं म्हातारी माणसं आहेत सांगितलं काय म्हटले ते बघू नंतर नंतर बांधू म्हणजे गटर नंतर बांधू म्हटले बर अजून काय समस्या आहे इकडे वाडामध्ये बस एवढीच फवारणी आता रात्री रात्री साप मारला इथे कारण इथे सरळच येणार होत बरोबर बर गटारी तर सांगून झालंय गटारी काढायला येतात कस सफाई करणार बर तुम्हाला गटारी येऊन जा या करावं लागतं याच्यावर नाही हे सांगितलं का तुम्ही सफाई कर्मचारी येतच नाही इकडे आले मी काय देतो कसं काय काढतील तुम्ही पाहता गटार कशी येत अन खायले बी कस काय दोस द्या दोस्त गरम पंचायत वाले पाहिजे ना खायले समजायला पाहिजे की कसं आहे बाय गटार म्हणून नंबर गटारी काढला ते वेळेवर उचलणार नाही फवारा ते पंपाला ते पण काय ते खराब झालं थोडस फवारलं झालं खराब झालं म्हणे विक्रमच्या गाडी तीनच सांगून पण उचलता तीन नंबर मध्येच बंद पडतं तिथे राम मंदिराजवळ ते टाकी आहे ते पण ते मागे लागून लागून आम्ही तीन जण ते दुरुस्ती झाली ते तर त्यांचे धन्यवाद मानते तेवढं त्यांना हे केली दुरुस्ती केली पण तिथे वॉटर फिल्टरची सुद्धा गरज आहे तिथे गोरगरीब आणि तिथे पाणी मिळू शकेल भरपूर लोक तिथे लाभ घेऊ शकतात तिथे वॉटर फिल्टर सुद्धा झालं पाहिजे काय ना काय आता आपले 3 वर्ष निघून गेले थोडे दिवस बाकी राहिले काय ना काय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे शौचालय तर आवर्जून झालं पाहिजे महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना महिला तिथे किती हे करतात हा रस्ता पण इतका घाण होता होता की नाही काका रस्ता जातात होतं काही इथून पण हे सरांनी रात्र बेरात्र जागून हा रस्ता इथे मुरून टाकला आणि तो रस्ता क्लिअर झाला तर बाहेर नाही इथून जायला सुद्धा जागा नाही होती बाहेर शौचालयासाठी अतिक्रम काढलेलं आहे तो पण रस्ता अजून झालेला नाही मग कधी होणार आहे कोणते काम होत आहे कुठे खर्च होतो काही सांगत नाही ना महिला इतका त्रास एक सहन करताय शौचालयाचा म्हणतात सुद्धा वाईट वाटत आता कि शेवाई झालं बरोबर एवढं भरेल पुरान तरी अजून बी आपल्या गटाचं काढतानी दे बरोबर पुण्य करतो पाणी बाजारो सकाळी पाणी बाजारा पुढे येतो दुकानावर बरोबर वार्ड क्रमांक 3 मध्ये राहतात तुम्ही ते नळाचं येतं ते नळाचं येतं ते टायमाची गोष्ट आणलं काही पण हे दररोज पाणी येतं गटारीचं पाणी असतं का नाही धुणं कधी गटार असल्यावर धुणं होतात गटारीत पाणी सोडतात ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितलं नाही का ग्रामपंचायतला सांगतं ग्रामपंचायत म्हणते 3 तुम्ही अर्ज द्या मी ना त्याला सांगलं अर्ज दिला ना सगळं मरून जातात अर्ज दिल्यानंतर काय करणार मानत नाही हा नाही अर्ज देतात मी आपण तोंड सांगतो बरोबर मग काहीच कारवाई होत नाही काहीच कारवाई
दररोज दररोज पाणी पाद वाचा मी हिरो गार पाणी बिल्डिंग तर पुरं पाणी हिरो गार आता शेवाळ आलं सांगू झालो कटायलो ग्रामपंचायतीला म्हणलं मी आधी कट्ट करतो ग्रामपंचायत म्हणे तू रोडचं खोदून पाय म्हणे आता पाईपलाईन झाली ते रोड खोदता येत मग त्याचं काय मग ते पाणी कटायमध्ये जाईल ना तुम्हाला खोदू देत नाही हा मी एवढं खोदतोय बा एवढं चाचणी काढायची ते म्हणतो तू ग्राम खोदून तुम्ही खोदतात किती आहे खोदणार किती आहे मी जगता जागा किती खोदणार आहे एवढी पाणी दहा फूट एवढी बर मुजरी ते खोदू देत नाही बर मग आता याच्यावर काय पर्याय असणार आहे आता पर्याय काय तेच काय आपल्या हातात काय आपण त्याने सांगून जाणू कटायल मग ग्रामपंचायत सदस्यांना सांगून पाहिलं का ग्रामपंचायत प्रशासनाला कोणाला सांगितलं मी आमच्या बोललो मी तर मुंबई डेक्टी काम बरोबर पहिलं काही बोलू शकत नाही आपण माणसाने बोलू बरोबर नाही पण सरपंचाला सांगितलं नाही का मग सरपंचाला मी सांगलो मी मग सरपंचा काय म्हणणं पडलं आणू म्हणता ते आपल्या धाबा टाकायचं म्हणतायत का नाही आता तिरपा झाला ना धाबा त्याला नाही फशी हाडा बर बर त्याने धाबा भेटत नाही म्हणजे मी माझ्या फशी आहे म्हणजे द्या 300 रुपये त्याचा फरशी 300 रुपये मागतात नाही मी माझं फरशी करली कधी म्हणजे द्या 300 रुपये एका फरशीची या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.